एका काळाची गोष्ट आहे, पंढरपूर क्षेत्राची ही गोष्ट आहे. तुम्हाला सगळ्यांना पंढरपूरचं नाव तर माहीतच आहे, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. एकदा पंढरपूरमध्ये एक पुंडलिक नावाचा व्यक्ती राहायचा. त्या पुंडलिकाच्या जीवनात सगळं होतं. अक्षरशः भक्ती तो खूप करायचा, परंतु कधी आईवडिलांची सेवा त्याने नाही केली. आईवडिलांशी कधी सरळ बोलला नाही, कधीच आईवडिलांना वाढलं नाही, कधी आईवडिलांना पाणी नाही पिऊ घातलं. तो खूप आईवडिलांचा नेहमीच अपमान करायचा. पुंडलिकाच्या जीवनात ह्याच एक गोष्टीची कमी चालू होती की तो त्याच्या आईवडिलांचा खूप अपमान करायचा, त्यांची सेवा त्यांनी कधीच नाही केली. आणि आपल्या हिंदू धर्म मान्यतांच्या अनुसार प्रत्येक व्यक्तीला आपल्या आईवडिलांची सेवा करायला पाहिजे. परंतु एक गुरुजींचं ज्ञान, एक गुरुजींचं ज्ञान पुंडलिकाला प्राप्त झालं आणि पुंडलिकानी आईवडिलांची सेवा करणे प्रारंभ केली. त्याने इतक्या भावानी सेवा केली, इतक्या भावांची सेवा केली, आता 24 तास त्याच्या हातामध्ये त्याच्या आईवडिलांचे पाय असायचे. आणि इतकी प्रेमानी सेवा केली, इतक्या भावानी सेवा केली, इतक्या भावानी सेवा केली, तर एक दिवस साक्षात पंढरीनाथ भगवान विठ्ठल भगवान त्यांच्या अंगणात येऊन उभे राहून गेले. कहा पुंडलिक, काय करतोयस? बघ, मी तुला भेटायला आलोय. परंतु पुंडलिक तर आपल्या आईवडिलांच्या सेवेत व्यस्त होता. पुंडलिकाने आसपास पाहिलं, त्याच्या हातात वीट आली आणि त्यांनी ती वीट घेतली आणि बाहेर फेकून दिली. पंढरीनाथ भगवान, हे विठ्ठल प्रभू, आप आले हो, तुम्ही आले आहात, एक काम करा, थोड्या वेळ विटेवर उभे राहून जा, थोडीशी वाट पहा, मी माझ्या आईवडिलांची सेवा करतोय. आणि विठ्ठल भगवान आले तरी पण तो पांडुरंगांच्या दर्शनासाठी नाही गेला पुंडलिक. आणि माझ्या भाई बहिणींनो, पुंडलिकाने आईवडिलांची सेवा केली आणि त्या कारणामुळे आज पण विठ्ठल भगवान त्याच विटेवर उभे राहून पुंडलिकाची वाट पाहत आहे. आणि म्हणूनच म्हटलं जातंय, योगे 28 विठेवरी उभा. आपण सगळे आरती गातो ना, योगे 28 विठेवरी उभा, वामांगी रुखमाई दिस दिव्य शोभा, पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आलेगा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा, जय देव जय देव. हेच ती कहाणी आहे की आईवडिलांच्या सेवेमुळे पुंडलिकाला पांडुरंगाचं दर्शन झालंय. तर आपण पण आपल्या आईवडिलांची, आपल्या वरिष्ठ लोकांची सेवा करू, तर आपल्याला पण पांडुरंग भगवान जसं पुंडलिकाला दर्शन दिलंय त्याच पद्धतीने दर्शन देतील. जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल.